नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण हाऊ टू ड्रॉ ट्रेंड लाईन यावरती मी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही जर झिरोदामध्ये डिमॅट अकाउंट वापरत असाल, अपस्टॉकमध्ये डिमॅट अकाउंट वापरत असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना एखाद्या स्टॉकचा ब्रेकआउट आयडेंटिफाय करत असताना किंवा एखाद्या स्टॉकच्या नेमकी एक्झॅक्ट सध्या काय सिच्युएशन आहे हे आयडेंटिफाय करण्याचे वेगवेगळे टूल्स आहेत. त्यापैकी ट्रेंड लाईन हे एक सर्वात महत्त्वाचं टूल्स जे आहे ते काय केलं जातं, टेक्निकल अनालिसिस आणि प्राईस ॲक्शनमध्ये मांडलं जातं. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रेंड लाईनचे कंपोनंट कुठले त्याची चर्चा आपण करणार आहोत, त्याचबरोबर बुलिश ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा, बेरिश ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्याचबरोबर हे बुलिश आणि बेरिश ट्रेंड आयडेंटिफाय करण्याचे काही इंडिकेटर आहेत त्याच्या सहाय्याने कसं हे आयडेंटिफिकेशन करायचं आणि आपल्याला ट्रेड घ्यायचा ह्याची चर्चा जी आहे ती आपल्याला काय करायच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करायच्या. पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं मार्केटमध्ये काय म्हटलं जातं की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल टेक्निकल अनालिसिसच्या सहाय्यानं एक विनिंग प्रॉफिटेबल ट्रेड जर जनरेट करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही मार्केटच्या सोबत काम केलं पाहिजे. म्हणजेच मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे हा ट्रेंड इन्व्हेस्टरचा किंवा ट्रेडरचा बेस्ट फ्रेंड मानला जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर मार्केटच्या अगेन्स्ट मार्केटच्या विरोधात जाऊन जर काम करणार असाल तर तिथं तुम्हाला मार्केटमध्ये काय हाती लागू शकतं तर तिथं लॉस हाती लागू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. मग आपण ट्रेंडच्या बरोबर कसं ट्रेडिंग करायला पाहिजे किंवा ट्रेंड कसे आयडेंटिफाय केले पाहिजे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की मार्केटचा ट्रेंड कुठला हेच लक्षात येत नाही, ते समोर जो चार्ट दिसतो चार्टवर जी मूवमेंट दिसते त्याच्या सहाय्याने आपण काय करत असतो बऱ्याच वेळेला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातनं आपल्याला जो अनुभव येतो मार्केटमध्ये काय अनुभव येतो, तुम्ही शेअर्स खरेदी केला का लगेच तो स्टॉक पडायला सुरुवात होते किंवा तुम्ही तो स्टॉक विकून टाकला की लगेच स्टॉक वाढायला सुरुवात होते. मग हे असं का होतं तुमच्या बाबत, तर ह्याच्या पाठीमागे असंख्य रिझन आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं रिझन असं आहे की तुम्ही मार्केटचा सध्याचा ट्रेंड आयडेंटिफाय करत नाही, मार्केट कुठल्या ट्रेंड न चाललंय हे बघत नाही, त्यामुळे तुम्हाला हा अनुभव जो आहे तो आत्तापर्यंत आला असेल. मग ही ट्रेंड लाईन जर ड्रॉ करायची असेल तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये आणि त्याच्या सहाय्याने जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ट्रेंडचे कंपोनंट समजून घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. कारण का मार्केटमध्ये प्रामुख्यानं तीन प्रकारचे ट्रेंड असतात, त्यातले आपल्याला सर्वात महत्त्वाचे जे ट्रेंड आहेत ते म्हणजे बुलिश ट्रेंड. मार्केट ज्या पद्धतीनं वरती जातं, मार्केट काय करत असतं एका लाईननं किंवा ट्रेंडनं वरती जात असतं. मार्केट कधीही या पद्धतीनं वरती जात नसतं किंवा मार्केट या पद्धतीनं कधीही खाली येत नसतं लक्षात घ्या. म्हणजे मार्केट वर जाताना एका लाईननं कधीही वर जाणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा मार्केटला जर खाली जायचं असेल तर मार्केट या पद्धतीनं कधीही खाली जात नसतं. मग मार्केटचा ट्रेंड कसा असतो, तर मार्केटचा एकतर बुलिश ट्रेंड असतो किंवा मार्केटचा बेरिश ट्रेंड असतो किंवा मार्केट जे आहे ते बऱ्याच वेळेला साईडवेज असतं हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मग तुम्हाला ह्या ट्रेंड आयडेंटिफाय करायचं असेल तर त्यातलं पहिल्यांदा तुम्हाला ट्रेंडचे कंपोनंट कुठले असतात हे माहिती असणं गरजेचं. त्यातलं सर्वात महत्त्वाचा कंपोनंट जो आहे तो हाय आहे आणि त्यानंतर दुसरा कंपोनंट जो बनतो तो म्हणजे लो बनतो लक्षात असल्या. काय म्हणतो, हाय आणि लो हे महत्त्वाचे कंपोनंट आहेत. म्हणजे मार्केट या पद्धतीनं जर वरती चाललं असेल तर हे काय व्हायला लागलेत, या ठिकाणी हाय जनरेट व्हायला लागलेत स्टॉक. हे काय स्टॉकचे हाय जनरेट व्हायला लागलेत लक्षात असल्या आणि हे जे आहेत हे काय आहेत, या ठिकाणी स्टॉकचे लो तयार होत आहेत लक्षात असल्या. त्याला काय म्हणायचं, लो असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला ट्रेंड जर आयडेंटिफाय करायचा असेल मार्केटचा तर काही हाय आणि काही लो जे आहेत ते काय करावं लागतील, तुम्हाला एकमेकाशी कनेक्ट करावे लागतील. मग हे किती हाय कनेक्ट करायला पाहिजे, किती लो कनेक्ट करायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं एक अपट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड किंवा साईडवेज मार्केट आहे हे काय होऊ शकतं त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. हे मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर काय करणार आहे सांगणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला ते. म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला मार्केटचे हाय आणि लो जे आहेत ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे. मग त्यासाठी कुठलं टाईम फ्रेम यूज करायला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचा मार्केटमधला जो अनुभव आहे तुम्ही जे टाईम फ्रेम सध्या यूज करत आहात त्याच टाईम फ्रेमवरती जर तुम्ही हाय आणि लो आयडेंटिफाय केले आणि ते जर हाय आणि लो मार्क करून घेतले तर तुम्हाला इझिली मार्केटमधला बुलिश आणि बेरिश ट्रेंड जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी आयडेंटिफाय होऊ शकतो. मग बुलिश ट्रेंड कशाला म्हणायचं, जे मग मी तुम्हाला सांगितलं की मार्केट या पद्धतीनं कधीही वरती जात नसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग तुम्हाला जर बुलिश ट्रेंड आयडेंटिफाय करायचं असेल तर ह्या पद्धतीनं मार्केट जे आहे ते काय होत असतं, वरती जात असतं. मग हा जर बुलिश ट्रेंड असेल तर हा मला कसा आयडेंटिफाय करता येईल, मला या ठिकाणी काही लो जर मी जोडून घेतले
तर हे लो जोडून घेतल्यानंतर मला मार्केटमध्ये काय दिसलं पाहिजे, एक ट्रेंड दिसला पाहिजे. मग हा ट्रेंड मी कसा आयडेंटिफाय करतो, ट्रेंड आयडेंटिफाय करायच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत लक्षात असल्या, त्यामध्ये तुम्ही हायर हायज आणि हायर लो जे आहेत ते काय करू शकता, ते आयडेंटिफाय करू शकता, त्याच्या सहाय्याने देखील एक ट्रेंड आयडेंटिफाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ट्रेंड लाईन जी आहे ती चार्टवरती ड्रॉ करून देखील काय करू शकता, ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर डायनामिक सपोर्ट आणि रेझिस्टन्स आयडेंटिफाय करायचं असेल किंवा एक ट्रेंड आयडेंटिफाय करायचा असेल मार्केटचा शॉर्ट टर्ममध्ये, मिडियम टर्ममध्ये आणि लॉंग टर्ममध्ये, तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेंड लाईन यूज करू शकता त्याच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळी मूव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत त्यामध्ये सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज असेल, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असेल, ही वेगवेगळ्या टाईमफ्रेममध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काय करू शकता, वापरू शकता. आणि त्याच्या सहाय्याने देखील तुम्हाला काय करता येऊ शकतं, मार्केटचा एक ट्रेंड जो आहे तो इझिली आयडेंटिफाय करता येऊ शकतो. मग हा ट्रेंड नेमका कसा आयडेंटिफाय करायचा हे पण काय करायचं आहे आपल्याला बघायचं आहे. ते बघण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल की तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनपर्यंत डिमॅट अकाउंट ओपन केलं नसेल, डिमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करायचं असेल आणि आमच्या सपोर्ट ग्रुपमध्ये जर ॲड व्हायचं असेल तर तुम्ही अपस्टॉक किंवा झिरोदामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्याच्यामार्फत काय करू शकता, तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा स्टडी करायचा असेल, मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रेडिंग करणं आणि ट्रेनिंग घेणं देखील गरजेचं आहे. मग तुम्हाला जर स्टॉक मार्केटचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तुम्ही त्यासाठी देखील मला काय करू शकता, संपर्क करू शकता. मग आम्ही स्टॉक मार्केटच्या ट्रेनिंग कोर्समध्ये नेमकं काय शिकवतो ह्याचं कंटेंट किंवा त्याचा सिलॅबस थोडक्यात मी काय केला आहे, पॉईंट टू पॉईंट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला, एकदा तुम्ही तो चेक करून घ्या. ओके, तर आपल्याला आता सर्वात महत्वाचं काय करायचं आहे, तुमचं जर झिरोदामध्ये डिमॅट अकाउंट असेल आणि ह्या डिमॅट अकाउंटमध्ये जर तुम्हाला ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करायची असेल किंवा ट्रेंड लाईन ड्रॉ करायची असेल तर ती नेमकी कशी ट्रेंड लाईन ड्रॉ करायची हे मी काय करणार आहे या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगणार आहे. लक्षात असते आता उदाहरणार्थ तुमचं जर झिरोदाचं डिमॅट अकाउंट ओपन असेल तर तुम्हाला तिथं तुमचा चार्ट कुठला हे खूप महत्वाचं आहे. कारण का तुम्ही जर तुमच्या प्रोफाईलमध्ये गेला, इथं प्रोफाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला माय प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डाऊन साईडला जर तुम्ही आला तर इथं चार्ट आयक्यू आणि ट्रेडिंग व्ह्यू असे दोन ऑप्शन असतात. कुठले ऑप्शन असतात, चार्ट आयक्यू आणि ट्रेडिंग व्ह्यू. यातला तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू हा सेटअप जो आहे तो काय करायचा आहे, यूज करायचा आहे. लक्षात असू द्या हा खूप ॲडव्हान्स चार्टिंगचं टूल्स आहे आणि त्याच्यामध्ये खूप फॅसिलिटी ज्या आहेत त्या इझिली तुम्ही काय करू शकता, ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. मी इनबिल्ड माझं या ठिकाणी काय आहे ते पूर्वीपासून कनेक्ट आहे लक्षात असू द्या, त्यामुळे मी इथं क्लिक हे ऑलरेडी केलेलं आहे. त्यानंतर मी काय करून करेल, एका स्टॉकवरती क्लिक करतो, जसं की एल टी टी एसचा स्टॉक जो आहे तो माझ्या स्क्रीनवर आहे आणि ह्या स्टॉकवरती मला काय करायचं आहे, ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करायचं आहे. काय करायचं आहे, मला ट्रेंड लाईन जी आहे ती ड्रॉ करायची आहे. मार्केट जर अपट्रेंडमध्ये असेल तर हा अपट्रेंड नेमकं कुठून सुरू होतो, कशा पद्धतीनं सुरू होतो, मग ही ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करायसाठी मला नेमके किती हाय आणि किती लो जोडायला पाहिजे हे सगळं काय करणार आहे आपण या ठिकाणी बघणार आहे किंवा त्याची चर्चा जी आहे ती इथं करणार आहे. मग हे कसं करायचं, तर तुम्ही जर तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये लॉग इन केलं, तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे, या ठिकाणी काय एक टूल बार म्हणून एक ऑप्शन येतो लक्षात असते, ह्याच्यावरती काय करायचं आहे जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, या ठिकाणी जर मी माऊस आणला तर शो ड्रॉइंग टूल बार असा ऑप्शन आहे, त्याच्यावर जस्ट तुम्ही क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोर टूल बार जे आहेत, जितके टूल बारचे ऑप्शन आहेत हे सगळे काय झालेत माझ्यासमोर ओपन झाले आहेत लक्षात असू द्या. आणि ह्याच्या सहाय्याने मी काय करू शकतो, ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. फिबोनाची रिट्रेसमेंट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अँगल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे टूल असेल, तुम्हाला चार्टवरती काही टायपिंग करायचं असेल तर इथून टीच्या ठिकाणून काय करू शकता, टायपिंग करू शकता. पण आपल्याला ह्याची गरज नाही आहे लक्षात होतं, आपल्याला गरज कशाचे, सर्वात महत्वाचं ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये ट्रेंड लाईन तुम्ही कशा कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकता, तर त्याच्यावर परत वेगवेगळ्या मेथड आहेत, त्याच्या प्रत्येकाची वेगवेगळी फीचर्स आहेत आणि त्याचे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सुद्धा आस्पेक्ट आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या. त्यातलं आपल्याला गरज कशाची, सध्याला ट्रेंड लाईन कशी आयडेंटिफाय करायची, तर मी जस्ट याला काय करतो इथं ट्रेंड लाईनवरती क्लिक केलो. ट्रेंड लाईनवरती काय केलं मी, क्लिक केल्यानंतर मला एक आयडियल ट्रेंड लाईन जर मार्केटमध्ये आयडेंटिफाय करायचं असेल तर ही मी कशी आयडेंटिफाय करू शकतो, जसं की इथं मला काही लो जे आहेत ते काय करावं लागतील, जोडून घ्यावे लागतील. मग हे किती लो जोडून घेऊ शकता तुम्ही, तर तुम्हाला मार्केटमध्ये काम करत असताना काही लो जे आहेत ते जोडून घ्यावे लागतात, काही हाय देखील काय करावं लागतात, जोडून घ्यावे. मी पहिल्यांदा काय करतो इथं दोन लो जोडून घेतले. काय केलं, या ठिकाणचा एक लो जोडून घेतला आणि या ठिकाणचा एक लो जोडून घेतला. आणि मला ही जी लाईन दिसते स्क्रीनवर, ही लाईन मला काय दाखवते, तर मार्केट जे आहे ते क्लिअरली अप ट्रेंडमध्ये आहे हे मला इथं दिसतंय लक्षात.
काय मार्केट जे आहे ते क्लिअरली काय दिसतं इथं अप ट्रेंड मध्ये चालला दिसते. मग हा ट्रेंड लाईन मी जी ड्रॉ केली आहे ही व्हॅलिड आहे का, हा पण प्रश्न तितकाच महत्वाचा आहे लक्षात असतो. कारण काय ही ट्रेंड लाईन व्हॅलिड असेलच असं काही नाही. कारण का टेक्निकल अनालिसिस मध्ये प्राइस एक्शन मध्ये तुम्हाला जर एक व्हॅलिड आणि एक बरोबर ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करायचं असेल तर काय सांगितलं होतं की तुम्ही दोन लो किमान जोडून घेतले पाहिजे, ऍटलिस्ट दोन लो. परंतु आपण दोन लो जोडून ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करणार नाही लक्षात असतो. आपल्याला दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन किंवा चार जर लो मिळाले तर ते बेस्ट मानलं जातं मार्केटमध्ये, हे पहिल्यांदा समजून घ्या. जसं की मी काय केलं इथं फक्त दोन लो जोडले आणि दोन लो जोडल्यानंतर सुद्धा मला जो इथं ट्रेंड मिळाला हा कुठला ट्रेंड मिळाला, अप ट्रेंड जो आहे तो मला काय झाला इथं आयडेंटिफाय झाला आहे. अप ट्रेंड म्हणजे त्यालाच बुलिश ट्रेंड असं देखील काय केलं जातं म्हटलं जातं. ह्या बुलिश ट्रेंडमध्ये काय होत असतं, इथं मार्केटमध्ये काय झाला, पहिला लो तयार झाला, त्यानंतर परत या ठिकाणी एक मार्केटमध्ये लो तयार झाला, या ठिकाणी एक लो तयार झाला, या ठिकाणी एक लो तयार झाला. म्हणजे हे लो जर बघितलं तर हायर लो आहेत, म्हणजे प्रत्येक लो जो तयार होतोय तो प्रिव्हियस लोच्या अपसाईडला तयार झालेला तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे बुलिश ट्रेंड असेल तर हायर हाय आणि हायर लो जे आहे ते काय होणं त्या ठिकाणी बघणं तयार होणं गरजेचं असतं लक्षात असतं. त्यानुसार हे लो जे आहेत ते काय झाले, तयार झाले. मग मला जर हा एक व्हॅलिड ट्रेंड आयडेंटिफाय करायचा असेल तर ही मी पूर्वीची ट्रेंड लाईन जी आहे ती काय करतो या ठिकाणी डिलीट करतो पहिल्यांदा. ओके, डिलीट केल्यानंतर हा चार्ट थोडा झूम करतो आणि इथं लेटेस्ट कंडिशनला मी काही लो जे आहेत ते काय करतो इथं जोडून घेतलं. हे काय केले मी इथले लो जोडून घेतले, या ठिकाणचे लो जोडून घेतल्यानंतर मी काय केले परत इथं मला दोनच लो मिळायला लागले. या ठिकाणचा एक लो आयडेंटिफाय केला, या ठिकाणचा एक लो आयडेंटिफाय केला, या ठिकाणचा म्हणजे तीन लो आयडेंटिफाय केलं म्हणजे हा बेस्ट ट्रेंड लाईन झाली लक्षात. त्याचबरोबर जर हिचं मी इकडं एक्सटेन्शन घेतलं रिवर्स तर हे एक्सटेन्शन माझं कुठंपर्यंत येते तर या ठिकाणापर्यंत येते. म्हणजे मला एक जबरदस्त व्हॅलिड अप ट्रेंड जो आहे तो काय झाला या ठिकाणी मिळाला. मग तुम्हाला जर एक व्हॅलिड अप ट्रेंड आयडेंटिफाय केला असेल तुम्ही मार्केटमध्ये, हा व्हॅलिड ट्रेंड अप ट्रेंड व्हॅलिड अप ट्रेंड जो आहे हा आयडेंटिफाय केल्यानंतर काय करायचं माहिती का, तुम्हाला प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ येईल, ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ आल्यानंतर मार्केटमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, बायची पोझिशन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा त्या स्टॉकवरती तुम्हाला तुमची लॉंग पोझिशन जी आहे ती काय करायचं आहे या ठिकाणी उभी करायची आहे लक्षात असतं. ह्याला काय म्हटलं जातं, अप ट्रेंड असं म्हटलं जातं किंवा व्हॅलिड अप ट्रेंड असं म्हटलं. त्याच पद्धतीनं जर आपल्याला डाऊन ट्रेंड आयडेंटिफाय करायचा असेल तर हा देखील काय करू शकतो आपण, काही लो किंवा हाय जे आहेत ते जोडून काय करू शकतो आपण त्या ठिकाणी, तो देखील आयडेंटिफाय करू शकतो. जसं की इथं जर बघितलं तुम्ही एक्सेल इंडस्ट्रीचा स्टॉक आहे आणि इथले जर मी काही हाय जोडून घेतले तर मला क्लिअरली इथं मार्केटमध्ये जो आहे तो एक डाऊन ट्रेंड जो आहे तो सुरू असलेला तुम्हाला दिसून येईल. काय केलं मी इथले काही लो जोडून हाय जोडून घेतले, सॉरी हा एक हाय आहे या ठिकाणी एक हाय आहे, हे दोन हाय काय केले मी जोडून घेतले. हे दोन हाय जोडून घेतल्यानंतर हे हायर लो तयार व्हायलेले आहेत. काय व्हायला आलेत, हायर लो जे आहेत, सॉरी लोअर लो जे आहेत ते मार्केटमध्ये काय व्हायला आलेत, या ठिकाणी एक लो आहे, या ठिकाणी एक लो आहे. म्हणजे प्रिव्हियस लोच्या डाऊन साईडला लो जो आहे तो काय व्हायला आलाय, मार्केटमध्ये लोअर लो जो आहे तो तयार होत असलेला तुम्हाला दिसून येईल. म्हणजे हा एक बेरिश ट्रेंड जो आहे तो मार्केटमध्ये या ठिकाणी क्लिअरली तयार होताना तुम्हाला दिसून येईल. काय व्हायला या ठिकाणी मार्केटमध्ये एक बेरिश ट्रेंड जो आहे तो क्लिअरली डाऊन ट्रेंडमध्ये यायला लागला दिसून येईल. तो सुद्धा काय आहे, लोअर लो जो आहे तो तयार झालेला दिसून येतोय. आणि हाय जो आहे तो हाय सुद्धा प्रत्येक वेळेला कुठं तयार व्हायला लागला, हायर लो तयार व्हायला लागला. म्हणजे प्रिव्हियस हायच्या तुलनेत नवीन लो जो तयार व्हायला आहे तो डाऊन साईडला क्लिअरली तुम्हाला इथं तयार होताना दिसून येतो. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागेल, मार्केटमध्ये जे आहेत ते ट्रेंड आयडेंटिफाय करावं लागतील. म्हणजे मार्केटमध्ये सध्या बुलिश ट्रेंड आहे की बेरिश ट्रेंड आहे हा कसा आयडेंटिफाय करू शकता, तर तुम्ही ह्या पद्धतीनं काही लो आणि हाय जे आहेत ते मार्केटमध्ये काय करावं लागतील तुम्हाला, त्या ठिकाणी कनेक्ट करावं लागतील. आणि हे हाय आणि लो तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये कनेक्ट कराल त्यावेळेला तुम्हाला मार्केटचा एक ट्रेंड जो आहे अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड जो आहे तो इझिली काय होईल त्या ठिकाणी आयडेंटिफाय होईल. आणि ह्या ट्रेंड आयडेंटिफाय झाल्यानंतर तुम्ही त्याच्या सहाय्यानं जे आहे ते मार्केटमध्ये चांगलं ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्हाला मार्केटचे जर चांगले ब्रेकआउट आयडेंटिफाय करायचे असतील तर पहिल्यांदा तुम्हाला ह्या पद्धतीनं ट्रेंड लाईन जे आहे त्या काय करता आल्या पाहिजे, या ठिकाणी ड्रॉ करता आल्या पाहिजे. इथं काय केलं मी एक डाऊन ट्रेंडची लाईन ड्रॉ केली, हा एक हाय आहे, या ठिकाणी एक हाय आहे आणि परत या ठिकाणी. आणि ह्या डाऊन ट्रेंड लाईनचा ब्रेक झाल्यानंतर मार्केटनं कशा पद्धतीनं मुवमेंट दिले बघा, मार्केटनं काय केलं ही ट्रेंड लाईन जे आहे ती इथं ब्रेक केली
आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर मार्केटनं एक प्रचंड मोठी जी आहे ती ब्रेकआउट जो आहे तो काय झाला या ठिकाणी मिळाला. आणि हा ब्रेकआउट मिळाल्यानंतर या ठिकाणी प्रचंड मार्केटनं जे आहे ते काय झाले तुम्हाला एक अपसाईडला मोमेंटम जे आहे तो दिलायला. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय मार्केटमध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ करायचे आणि त्याच्या साह्यानं जे आहे ते मार्केटमध्ये काय करायचं तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. लक्षात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.